युवक काँग्रेसच्या वतीनं औंढा येथील पंचायत समितीच्या गेटवरती ठिय्या आंदोलन करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये मागील एका महिन्यापासून शेतकऱ्यांची आणि ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची कोणतीही कामं होत नसल्यानं हिंगोली युवक काँग्रेसच्या वतीनं पंचायत समितीच्या गेटवरती ठिय्या आंदोलन करण्यात आलं. तसेच अधिकारी व कर्मचारी पंचायत समिती औंढा सतत गैरहजर राहत असल्यानं काम होत नाहीये, तर ठिय्या आंदोलन आमदार प्रज्ञा सातव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार डॉक्टर संतोष टारफे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजी कडिले यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पंचायत समितीत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गणेरीचे फुल देऊन स्वागत करण्यात आलं. येत्या काळामध्ये जर विविध योजनांमधील लाभार्थ्यांचे काम पूर्ण झाले नाही तर 5 मे रोजी औंढा पंचायत समितीच्या कार्यालयाला कुलूप लावून आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेसचे बालाजी कडिले यांनी दिली आहे. या सर्वांच्या निषेधार्थ आज आम्ही इथं युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करणार आहोत. बीडीओ साहेब जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही, तसेच अधिक कुठलाही अधिकारी आतमध्ये जाणार नाही याची आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत. आणि जरी कुठला अधिकारी आला तर त्याचा आम्ही सन्मानपूर्वक बेशरमाच्या फुलाने सत्कार करून त्यांना मधी पाठवणार आहोत. तसेच आतापर्यंत जेवढे प्रलंबित काम आहेत तेवढे प्रलंबित कामं पूर्ण झाल्याशिवाय युवक काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता, कुठल्या आमदाराची गरज नाही, तो प्रत्येक कार्यकर्ता हा आमदार म्हणून इथं वागला पाहिजे, प्रत्येक शेतकरी हा आमदार म्हणून वागला पाहिजे या उद्देशानं आम्ही इथं बसलेलो आहोत. आणि हा जोपर्यंत ही परिस्थिती या औंढा पंचायत समितीत भ्रष्ट औंढा पंचायत समितीत ही परिस्थिती निर्माण होणार नाही तोपर्यंत आम्ही या लोकांचा पिछा सोडणार नाही. आणि माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे साहेब तसेच आमच्या नेत्या प्रज्ञाताई सातव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथून पुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन करच्या ठिकाणी मटरची मागणी केल्याच्या नंतर आजच्या तारखेला मटर दिल्याच्या नंतर 8 दिवसामध्ये जे मटर भरून द्यायचं त्यावेळेला बरेचसे अधिकारी 4-5 सह्या लागतात, 7-8 सह्या लागतात, त्या ठिकाणी ते 5-6 दिवसातसुद्धा मिळत नाहीत आणि न मिळाल्यामुळं ते मटर बाद होतं असं या ठिकाणी होऊ नये अशी मी आय काँग्रेसतर्फे माननीय आमदार साहेब या ठिकाणी आलेत, मुळे साहेब या ठिकाणी आलेत अशी विनंती करतो की इथले गोरगरिबाचे हाल, मटरवाल्याचे हाल आणि खेड्यापाड्याहून जे रोजगार सेवक येतात त्यांनासुद्धा इथं अधिकारी भेटत नाहीत. आणि हे या ठिकाणी आल्यावर लांबून आल्याच्यानंतर अधिकारी भेटले तर सर्व कामं व्यवस्थित होतील याच्याबद्दल दक्षता बाळगावी आणि दक्षता घ्यावी. प्रतिनिधी दत्तात्रेय शेगोकर, News24, औंढा नागनाथ. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.